नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आज मी तुमच्याशी पुन्हा एकदा मस्तपैकी गप्पा मारणार आहे। तुमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा शंका, समस्या तुम्ही खरंच अभ्यास करीत आहात याचे प्रमाण आहे, त्यात शिकण्यातील तुमची उत्सुकता व आवड अधोरेखित करीत असतात, तसेच त्यामुळे आमचाही उत्साह द्विगुणित होऊन आपला प्रयत्न सफल होत असल्याचा आनंद आम्हालाही मिळत असतो। तुमचा उत्साह व आमचा आनंद शेवटपर्यंत असाच टिकून राहावा हीच अपेक्षा आहे। गेल्या महिन्याभरापासून आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, त्यातून भरपूर गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर काही गोष्टी डोक्यावरूनही गेल्या असतील, या गोष्टीची मला पूर्णपणे कल्पना आहे। तुम्ही मला ऑनलाईन शंका व समस्या विचारितच असतात, मीही माझ्या परीने तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतच असते, मात्र कितीही झाले तरी त्याला मर्यादा आहेतच। प्रत्येक जण आपल्याला पडणारे प्रश्न विचारेलच असं नाही, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून गृहीत धरल्या जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। खरी गफलत तिथेच होण्याची भीती आहे। एखादी गोष्ट जर गृहीत धरली की हेच असेल किंवा असेच असू शकते असा होणारा समज हा चुकीचाही असू शकतो, म्हणून आजचा भाग थोडा स्पेशल आहे। आज आपण ज्योतिषशास्त्रातील कुठल्याच नवीन विषयाचा अभ्यास नाही करणार आहोत, तरीही आजचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। आजच्या या व्हिडिओसोबत मी आमच्या श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजची लिंक दिली आहे। या फेसबुक पेजवरती मी तुमच्यासाठी काही नोट्स दिले आहेत, ज्या ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी व समजण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत। त्या नोट्स तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, त्या पूर्णपणे पाठ करा, तरच ज्योतिषशास्त्रातील तुमचा अभ्यास पुढे सुरू राहू शकतो। अन्यथा मी तुम्हाला व्हिडिओमधून कितीही मार्गदर्शन केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। याशिवाय रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या नोट्स पाठवण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही आपला नोंदणी क्रमांक आणि ज्या नंबरवरून तुम्हाला नोट्स येतील तो मोबाईल नंबर सेव्ह करावयाचा आहे, जेणेकरून परीक्षा देताना तुम्हाला ती माहिती आवश्यक ठरेल। तसंही शास्त्र हे पूर्णपणे शिकून कधीच होत नाही। उदाहरण द्यायचे झाल्यास, आज डॉक्टर लोक वैद्यकीय सेवा देत असताना, मनोभावे रुग्णाची सेवा करीत असताना संबंधित विषयातील कितीही तज्ज्ञ असले किंवा कितीही दांडका अनुभव असला तरी त्यांच्या सेवेला प्रॅक्टिस करणे असेच म्हटल्या जातं। त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातील कितीही सखोल ज्ञान असलेलं प्रकांड पंडित व्यक्तिमत्व असलं तरी त्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असं म्हटलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून आपला नम्रपणा दिसून येतो, व महत्त्वाचं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्राचा कितीही अभ्यास केला तरी तो अपूर्णच असतो।
त्यामुळे मी तुम्हाला शिकवत असले तरी किंवा तुम्ही शिकत असला तरीही आपण सर्वजण ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत व यापुढेही सदैव राहू. ऋषी मुनी एवढे थोर किंवा ज्ञानी आपल्याला होता येणार नाही. यावरून विषयाचं महत्त्व लक्षात घ्या आणि अभ्यासाला लागा असं आवाहन मी तुम्हाला यावेळी करू इच्छिते. एखादी भव्य इमारत दिमाखात उभी असलेली आपल्याला दिसते, कारण तिचा जमिनीतला पाया हा खोल व मजबूत असतो, किंवा पाया जितका खोल व मजबूत असतो तितकी इमारत उंच बांधता येऊ शकते. एखाद्या विषयाच्या परिपूर्ण ज्ञानाचंही अगदी तसंच आहे. एखाद्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान जर मिळवायचं असेल तर त्या विषयाचा पाया म्हटल्या जाणाऱ्या या मूलभूत गोष्टी आधी शिकाव्या लागतात. त्यात जर ज्योतिषशास्त्रासारखा शास्त्रीय विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळवायचे असेल तर बेसिक किंवा मूळ गोष्टी तुम्हाला पाठ कराव्याच लागतील. फेसबुक पेजवर मी दिलेल्या नोट्समध्ये राशी चक्रातील सर्व राशी, सूर्यमालेतील सर्व ग्रह, ग्रहांचे शत्रू व मित्र, ग्रहांचे उच्च नीच भाव, ग्रहांची परिणाम देण्याची पद्धत आदी विषयांचा समावेश आहे. हे सर्व विषय आपण अगदी रट्टा मारून पाठ करून घ्यायचे आहे. झोपेतून उठवून जरी तुम्हाला एखाद्या विषयावर विचारले तर चटकन व अभ्यास पूर्ण सांगता येईल इतके ते विषय तुमचे तोंडी पाठ व्हायला पाहिजेत. असे झाले तरच तुमचा पुढील अभ्यास सोपा होणार आहे, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. ज्याप्रमाणे शाळेत गणित हा विषय शिकत असताना आधी गुरुजी आपल्याला पाढे पाठ करायला सांगायचे, कारण पाढे पाठ असलं की कोणतंही गणित सोडवणं सोपं व आनंददायी व्हायचं. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी या नोट्स महत्त्वाच्या आहेत. आज ज्योतिषशास्त्र अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने वैदिक म्हणजे वेदांवर आधारलेलं ज्योतिषशास्त्र, केपी पद्धती, कृष्णमूर्ती पद्धत, लाल किताब, हस्तसामुद्रिक, अंकगणित, मोबाईल न्यूमरॉलॉजी आदी पद्धती सांगता येतील. त्यातील वैदिक पद्धती ही ज्योतिषशास्त्राचा पाया व आत्मा समजल्या जाते. मी ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आहेत व आपण ज्याचा अभ्यास करीत आहोत तेही वैदिक ज्योतिषशास्त्रच आहे. तुम्ही जर इतर कोणत्याही पद्धतीद्वारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा ठरवला तरी या सर्टिफिकेट कोर्समध्ये मिळवलेले ज्ञान हे तुमच्या ज्योतिषशास्त्राचा पाया पक्का करणारे ठरणार आहे. त्यामुळे मिळालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. तुमचा आजपर्यंतचा उत्साह बघता तो तुम्ही घेणार आहातच, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही. असं म्हटलं जातं की चांगल्या हेतूने एखादं काम करीत असताना नकारात्मक गोष्टी बोलू नये. मात्र तुम्हाला सावध करायचे म्हटलं किंवा वास्तविकता लक्षात आणून द्यायची म्हणून मला आज काही नकारात्मक गोष्टीही तुमच्या सोबत कराव्याच लागतील, कारण एखाद्या गोष्टीची तीव्रता लक्षात आणून द्यावायची असल्यास त्या गोष्टीची नकारात्मक बाजू सांगावीच लागते. तुम्हाला जर खरंच मनापासून ज्योतिषशास्त्र शिकायचे असेल तर तुम्हाला आधी पाया पक्का करावाच लागेल. ही गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे, कारण कोणत्याही गोष्टीचं अपूर्ण ज्ञान हे खूप धोकादायक असतं. अपूर्ण ज्ञानाचे परिणाम हे भयंकर होतात, इतिहास साक्षी आहे. महाभारतामध्ये महापराक्रमी अभिमन्यूला चक्रव्यूहाचं ज्ञान अपूर्ण होतं, त्यामुळे बलशाली असूनही त्याची झालेली अवस्था आपल्याला माहीत आहेच. शिवाय ज्योतिषशास्त्र हे फक्त तुम्ही तुमच्यासाठी शिकत नसून त्याद्वारे तुम्हाला जातकांना मार्गदर्शन करायचं आहे.
म्हणजे तुम्ही जे ज्ञान मिळवणार आहात त्याचा संबंध किंवा त्याचा फायदा हा फक्त तुमचा नाही तर भविष्यात तुमच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक जातकांशी आहे। म्हणून अपूर्ण ज्ञानामुळे तुमच्या एकट्याचं नुकसान होणार नाही तर त्या अनेक जातकांचंही नुकसान होणार आहे। जीवनात आपल्याकडून कुणाचं भलं नाही झालं तरी चालेल, मात्र वाईट चुकूनही होता कामा नये। माणूस म्हणून ते आपल्याला शोभत नाही आणि आपली ती संस्कृतीही नाही। आम्ही हा कोर्स एका उदात्त हेतूने सुरू केलेला आहे। तो हेतू लक्षात घेऊनच आपण सर्वजणांनी त्याला ऍडमिशन घेतली आहे। ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून आपल्याला आपली महान संस्कृतीतील अमोघ ज्ञान टिकवून ठेवायचं आहे। फक्त टिकवून ठेवायचं नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसारही करायचा आहे। आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जातकाच्या आयुष्याचं या मिळालेल्या ज्ञानाद्वारे सुखकर करायचं आहे। थोडक्यात आपली संस्कृती टिकवण्यासाठी, ज्योतिषशास्त्राचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण सर्वजण हे ज्ञान मिळवित आहोत। हा उद्देश पुन्हा एकदा लक्षात घ्या आणि जोमाने अभ्यासाला लागा। जो भाग तुम्हाला समजला नसेल त्या भागाचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल। पुढच्या व्हिडिओची वाट बघा। तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आज दिलेल्या नोट्स पूर्णपणे पाठ कराच। त्यासाठी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते। शुभम भवतु। धन्यवाद।